नमस्कार, आजचा टॉपिक आहे 10% कोटा रिझर्वेशन फॉर इकॉनॉमिकली वीकर क्लासेस। तर हा जो इश्यू होता तो न्यूजमध्ये का होता, तर लोकसभेमध्ये हे जे बिल आहे 124th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल, हे बिल लोकसभेमध्ये 323-3 आणि राज्यसभेमध्ये 165-7 एवढ्या मतांनी पारित झालेलं आहे। तर याच्यावरून असं समजतं की मोस्ट ऑफ द पॉलिटिकल पार्टीज आर इन फेवर ऑफ दिस बिल। तर या बिलचा सामान्य जीवनावर काय इम्पॅक्ट होईल, तर पहिली गोष्ट म्हणजे जे वेगवेगळ्या राज्यामध्ये जे रिझर्वेशनची डिमांड होत आहे, फॉर एक्झाम्पल हरियाणा असो, हरियाणामध्ये जाट, राजस्थान असो, गुजरातमध्ये पटेल, राजस्थानमधील गुज्जर, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मराठा, त्यानंतर आंध्र प्रदेश आणि कर्नाटकामध्येही ही मूवमेंट चालू आहे। तर ह्या ज्या डिमांड्स आणि प्रोटेस्ट झाले होते लास्ट काही दिवसांमध्ये, तर ते कमी होण्याची शक्यता आहे। हा एक इम्पॅक्ट झाला। दुसरा इम्पॅक्ट होईल की रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये ज्यांना रिझर्वेशन नव्हतं मिळालं आत्तापर्यंत, त्यांचा निगेटिव्ह व्ह्यू होता। तर या रिझर्वेशन पॉलिसीमुळे आता रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह व्ह्यू लोकांचा तयार होईल। तिसरी गोष्ट म्हणजे रिझर्वेशन हा एक काही प्रमाणात एक हा इश्यू होता फॉर द क्लॅस बिटवीन टू क्लासेस, तर यामुळे सोशल हार्मोनी वाढण्याची शक्यता जास्त आहे आणि हा एक न्यू ट्रेंडला जन्म देतो। हे जे बिल आहे तो ट्रेंड म्हणजे अफर्मेटिव्ह ॲक्शन्स बेस्ड ऑन इकॉनॉमिक कंडिशन्स। आत्तापर्यंत अफर्मेटिव्ह ॲक्शन्स ह्या कास्ट आणि एज्युकेशनल बॅकवर्डनेसवर डिपेंड होत्या, तर हा हे जे बिल आहे ते इकॉनॉमिक बॅकवर्डनेसवर आधारित आहे। तर हा एक न्यू ट्रेंड आहे। तर जे बिल ज्यामध्ये 10% कोटा दिलेला आहे, तर त्यामध्ये काही इश्यूज आहेत, त्या इश्यूबद्दल आपण डिटेल डिस्कस करणार आहोत। पहिला इश्यू आहे की आपल्याकडे कॉन्क्रीट आणि फुल प्रूफ असे मेकॅनिझम नाही की ज्यांना हे बेनिफिट मिळतील ते ॲक्च्युअली इकॉनॉमिकली पुअर असतील किंवा इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्स असतील। कारण जो 8 लाख पर ॲनम हा जो क्रायटेरिया आहे, तो क्रायटेरिया तलाठ्याकडून इझिली हा दाखला मिळू शकतो कमी उत्पन्नाचा। मग त्यामध्ये फुल प्रूफ आणि कॉन्क्रीट असे मेकॅनिझम नाही की गरिबालाच याचा फायदा होईल। दुसरा इश्यू खूप पॉलिटिकल पार्टीजनी जाहीर केला की टायमिंग ऑफ द बिल इज रॉंग, की इलेक्शन जवळ येत आहेत आणि अशा वेळेस जर तुम्ही असा कोटा बिल आणला तर अपीजमेंट पॉलिटिक्स तुम्ही करताय असा त्याचा अर्थ होतो। पण त्याच्या काउंटरमध्ये असं होऊ शकतं की इंडियामध्ये इलेक्शन्स कधी नसतात, जर 5 ते 6 महिन्यांनी एक मेजर इलेक्शन असतं, असेंब्ली इलेक्शन असतंच। तर नेक्स्ट पाहूयात इश्यू की हे बिल व्हर्टिकल रिझर्वेशन देतं की हॉरिझॉन्टल, आता ह्यामध्ये फरक काय आहे। आत्तापर्यंत जे रिझर्वेशन आहे ते व्हर्टिकल रिझर्वेशन होतं, फॉर एक्झाम्पल SC ST आणि OBC हे एक्सक्लुजिव्ह, म्हणजे स्पेशली फॉर SC, स्पेशली फॉर ST आणि स्पेशली फॉर OBC। जर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जर असेल हे, तर त्यामध्ये वुमन असतात, डिजेबल असतात, तर काही इन्क्लुजिव्हली ग्रुप्स ॲड होतात। तर मग हे व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे आणखीन स्पेसिफाय झालेलं नाही। जर हे बिल व्हर्टिकल असेल तर इट इज अगेन्स्ट, तर इट वूड ब्रीच 50% कॅप, जो इंदिरा सोनी केसमध्ये जो 50% जी सिलिंग लावली होती ती ब्रीच होते। अँड इट इज अगेन्स्ट Article 14 जो व्हर्टिकल असेल तर, आणि Article 14 काय सांगतं, इट काय सांगतं, इक्वॅलिटी प्रिन्सिपल आहे। तर हे कसं ब्रीच होतं, तर इट वूड बार द कॅटेगरी ऑफ SC ST अंडर द इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्स कॅटेगरी
डिस्पाईट बिईंग इकॉनॉमिकली डिसअडवांटेज्ड. जर एस सी एस टी ओ बी सी यांना जर अलाउड नसेल यामधून भरणं, आज जर हे बिल व्हर्टिकल रिझर्वेशन देत असेल तर हे आर्टिकल 14 विरोधात आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे. सपोज जर हे बिल हॉरिझॉन्टल असेल देन त्यामध्ये एक मेजर इश्यू असा तयार होतो की 98% ऑफ पॉप्युलेशनला हे बिल ओपन होतं, फक्त 10% सीट्ससाठी. आणि त्याचा असा इम्पॅक्ट होतो असं म्हटलं जातं, इम्पॅक्ट ऑफ पॉलिसी वुड बी लॉस्ट इन द क्राऊड. जर एवढा क्राऊड 10%साठी आला तर त्याचा इम्पॅक्ट लॉस्ट होऊन जातो, त्याचं जे इंटेन्शन आहे ते लॉस्ट होऊन जातं. तर नेक्स्ट इम्पॅक्ट याचा बघूयात की पॉलिसी बायपासेस कॉन्स्टिट्यूशनल क्वालिफायर फॉर द रिझर्वेशन. हाऊ? कॉन्स्टिट्यूशनल क्वालिफायर काय आहेत? ॲज पर द आर्टिकल 16चा फोर्थ क्लॉज, रिझर्वेशन जे आहे ते दोन बेसिसवर आधारलेलं असतं. एक तर आहे बॅकवर्डनेस आणि दुसरं आहे इनअडिक्वेसी ऑफ रिप्रेझेंटेशन. काही सीट्समध्ये काही पोझिशन्समध्ये काही समाज जर इनअडिक्वेटली रिप्रेझेंट झाला असेल तर तो एक क्रायटेरिया रिझर्वेशन देण्यासाठी ठरतो. तर पहिला आहे बॅकवर्डनेस. ह्या बॅकवर्डनेसबद्दल आपण बोलूयात, त्याच्या अगोदर हे इनअडिक्वेसी ऑफ रिप्रेझेंटेशन बोलूयात. बॅकवर्डनेसमध्ये गव्हर्नमेंटला हे डिफिकल्ट जाणार आहे टू सबस्टॅन्शिएट इन द कोर्ट की स्ट्रॉंगली रिप्रेझेंटेटेड हा क्लास आहे, तर ह्या क्लासला इनअडिक्युएट कसं दाखवणार आणि तुम्ही कसं क्लेम करणार की हे जे रिझर्वेशन दिलेलं आहे ते सबस्टॅन्शियल आहे, सबस्टॅन्शिएट करू शकतो. आणि पहिला यामधला आहे की बॅकवर्डनेस. आर्टिकल 340 हे आर्टिकल लक्षात ठेवा कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे ह्या कोटा बिलमुळं आणि विचारलं जाऊ शकतं कोणत्या एक्झाममध्ये. तर आर्टिकल 340 जे आहे त्याचा ते असं म्हटलं जातं की बॅकवर्डनेस दोन गोष्टीवर डिपेंड असतं, एक आहे सोशल आणि दुसरं आहे एज्युकेशनल. आणि पार्लिमेंट हॅज नॉट ॲड्रेस्ड दिस इश्यू. आणि हा इश्यू जो आर्टिकल 340 आहे की गव्हर्नमेंट इकॉनॉमिक बेसिसवर टाकलेलं आहे ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही येचं आहे. तर ज्या बेसिसवर 1992 इंदिरा सोनी केसमध्ये जो 10% कोटा अगोदरही दिलेला होता ज्या बेसिसवर रिफ्यूज केलेलं होतं तो बेसिस होता आर्टिकल 340. आणि त्या आर्टिकल 340ला जे डेलिब्रेशन होत होते पार्लिमेंटमध्ये त्याला काही त्याबद्दल काही डेलिब्रेशन केलेलेच नाहीत, म्हणजे लेफ्ट अनडिस्कस्ड. नेक्स्ट त्याचा इम्पॅक्ट पाहूया 6th नंबरचा. तो इम्पॅक्ट आहे मिक्सिंग ऑफ अँटी पॉवर्टी विथ सोशल इन्स्ट्रुमेंट. दोन मेजर्स असतात, एक असते अँटी पॉवर्टी मेजर आणि दुसरा असतो रिझर्वेशनचे मेजर्स. रिझर्वेशनचे मेजर्स हे सोशल जस्टिस प्रोव्हाइड करण्यासाठी दिले जातात, तर अँटी पॉवर्टीचे मेजर्स असतात ते इकॉनॉमिक पॉवर्टी असते त्याला काउंटर करण्यासाठी, इकॉनॉमिक जस्टिस देण्यासाठी केले असतात. तर इथं गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, गव्हर्नमेंटने मिक्सअप केलेलं आहे. गव्हर्नमेंट इज युजिंग व्हॉट वॉज मीन टू बी इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल जस्टिस. रिझर्वेशन वॉज मीन्ट टू बी द इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल जस्टिस आणि त्याला आता अँटी पॉवर्टी मेजर करून ठेवलेलं आहे कारण रिझर्वेशन हे इकॉनॉमिक बेसिसवर दिलेलं आहे. आता एस सी वर्डिक्टबद्दल पाहूयात की काय असेल, सुप्रीम कोर्ट अलाव करेल की रिफ्यूज करेल. तर एक एक पाहूयात. सपोज सुप्रीम कोर्टनी अलाव केलं तर त्यामध्ये अलाव केलं तर एक तर फर्स्ट गोष्ट होते की इंदिरा सोनी केसला जे म्हटलं होतं सुप्रीम कोर्ट की 50% सिलिंग, आणि दुसरी गोष्ट म्हणजे 50% सिलिंग जर नाही ठेवली आम्ही तर जे इलेक्शनच्या अगोदर पॉप्युलिस्ट मेजर म्हणून अपेजमेंट पॉलिटिक्स म्हणून हे यूज होईल. जर आत्ता जर अलो केलं 60%ला जर अलो केलं तर पुढच्या वेळेस मोर डेंजरस ट्रेंड असा होऊ शकतो की
प्रत्येक इलेक्शनच्या अगोदर सरकार हळूहळू याची मर्यादा वाढवत जातील, 60 to 70, 70 to 80. मग याचा डेंजरस ट्रेंड, स्लिपरी स्लो आपण ज्याला म्हणतो, तो फेनॉमेना तयार होण्याची शक्यता आहे. इफ कोर्ट रिफ्युजेस, तर याचे इम्पॅक्ट कसे होतील? कोर्टने जर रिफ्यूज केलं तर इट विल एनरेज द अप्पर कास्ट, ज्यांना आतापर्यंत रिझर्वेशन नाही मिळालं ते प्रचंड रागामध्ये येतील. कारण हा राग आपण काही प्रोटेस्टमध्ये पाहिलाच होता, महाराष्ट्र असो, गुजरात असो, किंवा हरियाणा असो, आंध्र प्रदेश असो. तर सुप्रीम कोर्टबद्दल लोकांच्या मनातील राग हा खूप जास्त वाढेल. आणि एक मूवमेंट तयार झालेली होती काही दिवसापूर्वी, ती म्हणजे मूवमेंट अगेन्स्ट द रिझर्वेशन पॉलिसी, रिझर्वेशन नको कोणालाच, ह्या टाईपचा एक मूवमेंट तयार झालेली होती. आणि त्याचा पायोनियर खूप दिवसापूर्वी, खूप वर्षापूर्वी त्याचा पायोनियरिंग रोड पटेल समाजाने, गुजरातमधील पटेल समाजाने रोल अदा केला होता. तर जो लोकांच्या मनातील राग वाढेल. दुसरी गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंटला काहीतरी ॲक्शन घ्यावीच लागेल जर सुप्रीम कोर्टने रिफ्यूज केलं. ती ॲक्शन काय असू शकते? जे एक्झिस्टिंग 50% आहे त्याच्यामध्येच या समाजाला सामावून घ्यावं लागेल, ज्यांना आतापर्यंत रिझर्वेशन नाही मिळालेलं. ओके, मग यामध्ये ओव्हर क्राऊडिंग होते, आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ओव्हर क्राऊडिंग हा पॉलिसीचा जो इंटेंट आहे त्यालाच डिस्ट्रॉय करतो. तर मग रिझर्वेशन पॉलिसी असो किंवा नसो त्याचा काहीच फायदा होणार नाही, असं जर ओव्हर क्राऊडिंग झाली या 50%मध्ये. त्यानंतर काही स्टेट्समध्ये त्यांनी जे सीलिंग ब्रिज केलेले आहे, फॉर एक्झाम्पल तमिळनाडू, तमिळनाडूमध्ये सध्या 69% रिझर्वेशन आहे. ओके, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आता रिसेंट जजमेंट, रिसेंट पॉलिसीनंतर 68%, आय होप आय एम नॉट रॉंग, 68 की 66%, की जे 50%ला ब्रिज करतं सीलिंगला, तर हे अनकॉन्स्टिट्युशनल ठरेल आणि त्यांना रिडिफाईन करावं लागेल त्यांचं रिझर्वेशन पॉलिसीज. तर याचा अर्थ असा निघतो, कोर्टचा डिसिजन काही असो, व्हॉट एवर मे बी द डिसिजन ऑफ द सुप्रीम कोर्ट, इट विल हॅव वाईडर इम्प्लिकेशन्स ऑन सोसायटी अँड ऑल्सो ऑन द इंडियन पॉलिटिक्स. आणि दुसरी गोष्ट आहे की इट विल बी डिफिकल्ट टू रिमूव द रिझर्वेशन फ्रॉम इंडिया ॲज इट हॅज टेकन द पॉलिटिकल कलर्स. आणि शेवटी जाता जाता या जे कोटा बिल आहे त्याचे क्रायटेरियाज पाहूयात. पहिला क्रायटेरिया आहे, फॅमिलीचं इन्कम हे 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे ते इन्कम ॲन्युअली. तर फॅमिलीमध्ये कोणकोण ॲड होतं? तर फॅमिलीमध्ये जो अप्लिकंट आहे तो एक, त्याचे पॅरेंट्स ॲड होतात, आणि त्याचे सिबलिंग्स म्हणजे त्याचे भाऊ किंवा बहीण जे 18 वर्षापेक्षा कमी आहेत ते ॲड होतात. जे 18 वर्षापेक्षा जास्त असेल ते फॅमिलीमध्ये इन्क्लूड करू नाही करू शकता तुम्ही, कारण त्यांचं अलग इन्कम असू शकतं, मग ते तुम्हाला हे रिझर्वेशन घेण्यापासून रोकू शकतं. त्यामुळं दो सिबलिंग्स हू आर लेस दॅन 18 ऑफ एज. नेक्स्ट क्रायटेरिया आहे की लँड होल्डिंग 5 एकरपेक्षा कमी असायला पाहिजे, 5 एकर. थर्ड क्रायटेरिया आहे हाऊसबद्दल, घर किती मोठं असायला पाहिजे. जर घर जर तुमचं 1000 स्क्वेअर फीटपेक्षा जर जास्त असेल तर तुम्ही अप्लिकेबल नाहीत. चौथा आहे प्लॉटबद्दल, आणि त्यामध्ये दोन टाईप आहेत प्लॉटबद्दल. एक आहे नोटिफाईड म्युन्सिपल एरियाज आणि दुसरा आहे अननोटिफाईड म्युन्सिपल एरियाज. जर नोटिफाईड म्युन्सिपल एरियामध्ये जर तुमचा प्लॉट असेल आणि तो जर 100 यार्ड्सपेक्षा जास्त असेल तर तुम्ही अप्लिकेबल नाही आहात. आणि इन अननोटिफाईड म्युन्सिपल एरियामध्ये जर तुमचा प्लॉट 200 यार्डपेक्षा जर जास्त असेल तर तेथेही तुम्ही अप्लिकेबल नाहीत. जर वापस पाहूयात आपण क्रायटेरिया ऑफ रिझर्वेशन, तर एकतर 8 लाखापेक्षा कमी आहे पाहिजे,
पुन्हा 5 एकरपेक्षा कमी लँड होल्डिंग पाहिजे. हाऊस जे असेल ते हाऊस 1000 स्क्वेअर फीटपेक्षा जास्त नसावे. प्लॉट असेल नोटिफाईड एरियामध्ये तर तो 100 यार्डपेक्षा मोठा नसावा, आणि अननोटिफाईड एरियामध्ये तुमचा प्लॉट असेल तो 200 यार्डपेक्षा जास्त नसावा. दॅट्स ऑल इन टुडेज सेशन. थँक्यू.